ते ह्यांचं ऑपरेशन करून हे सिद्ध करून देणार आहेत की मेडिकल सायन्सचा हा घेतला तर स्त्रीच्या पोटातील गर्भ सुद्धा पुरुषांच्या पोटात ट्रान्सफर करता येतं आणि हे ऑपरेशन टीव्हीवर दाखवणार सुद्धा येणार आहे. टीव्हीवर? अरे किशा, मजा आहे तुझी. तू टीव्हीवरती दिसणार, मजा आहे, फेमस होणार तू. घबरे, मी नाही करणार ऑपरेशन, मी नाही करणार ऑपरेशन. ओ मॅडम, मी तुमच्या पाया पडतो. हे काय ऐकते मी? अहो तुम्ही प्रेग्नंट आहात? ओ बाई, मध्ये बोल नका, घबरा तिथं. ठाठ्या, कम ऑन, स्लीप. Let me examine you. Yeah. Not me, doctor. Kisha, Kisha. Where is Kisha? Are you okay, Kisha? Oh, Kisha. Come on, sleep. No, no. Yes. I'm not operating. Madam, I'm not operating. I'm not operating. I'm not operating. I'm not operating. Doctor, nothing doing. Chala, bed wa alwa khada. Kisha, Kisha, kai tras nahi honar re tula. Tari tari sudha mi nahi. मी नाही, सॉरी, नाही, मी नाही, मी नाही, मी नाही, 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 मी नाही. मिस्टर किशोर, तुम्ही अशी काहीतरी हरकत करणार हे मला माहित होत, म्हणून तर मी हवालदारला बरोबर आणलाय. ना डॉक्टर? मी नाही. नाही, कुठल्याही मुलीच्या नादी लागणार नाही. प्रॉमिस वगैरे आम्हाला माहिती आहे, किती प्रॉमिसेस दिले तरी ऑपरेशन इज नॉट. झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे झुलायता. हे काय चालले? बघू नको माझ्याकडे, असं बघू नको. ए बघू नको. तुम्ही माझ्याकडे असे का बघताय? आणि ते रोज येणे तो डॉक्टर कुठे? अरे ते गेले अमेरिकेला. गेले? त्यांचं काम अटपलं आणि ते गेले. अटपलं आणि गेले? म्हणजे तात्यांच्या पोटातला गर्भ माझ्या पोटात ट्रान्सफर झाला? किशा, किशा, मी स्वतःच्या डोळ्यांनी टीव्हीवरती बघितलं तुझं ऑपरेशन होतं ना, तात्यांच्या पोटातला गर्भ ठूप तुझ्या पोटामध्ये डूब. ऑपरेशन झालं, फेमस झालाय सदा. नाही, खोटं बोलतोय, तू खोटं बोलतोय. नाही, आणि इथे हात पण लावू नको. अरे ऑपरेशन झालंय तुझं. बोलिये राजा. बघ बाबा किशा, असं चिडायचं नसतं गर्भारपणामध्ये. रडू नकोस. अरे अरे रडूही नकोस, पोटातल्या बाळाला त्रास होईल. जखम ओलीये. तुला आत्ता असा जास्त बदल जाणवत नसेल, कारण आत्ता कुठे सुरुवात झाली आहे ना. तात्यांचं पोट आत गेलं, पोट वरती आलं. किशा, 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 तुला भासकी माती देऊ? भासकी माती. मी मान्य करतो की काही दिवसापासून माझी मनस्थिती जागेवर स्थिर नाही.